बाबांना बरं करावं म्हणून कित्येकदा तुझाच रोष पत्करून करून घेतला. आपल्या गोडाऊनमध्ये चोरी झाली होती तेव्हा ही मुलगी मूर्ख त्या चोरांशी जाऊन लढली एकटी. बाकी सगळं सोड, आपल्या कविता वहिनीला किडनॅप केलं गेलं. किडनॅप काय झालं? किडनॅप करणारे राहतात चुकाने या घरात. आनंदीचं काय? पुन्हा एकदा अपमान, पुन्हा एकदा टोमणे. कोणाच नको येते. कोणी माया केली नाही, कोणी आपलं म्हणलं नाही, कसला म्हणणार? नकोच ना कोणाला ती या घरात. मूर्ख आहे ती. या घरात तिला काढीची किंमत नाही ना, तरी सगळ्यांवर प्रेम केलं तिने. एवढीशी रिस्पेक्ट मिळत नाही तिला या घरात, तरी या घरातल्या प्रत्येकाला रिस्पेक्ट देते. चुकच आहे, घोड चुक आहे. मी तर म्हणतो त्या चुकांची शिक्षा मिळायलाच पाहिजे. म्हणून तर झालं ना आज जे काय झालं ते. खरं सांगू, मी तर म्हणतो आनंदी मेलीला तर बरं होईल. काय झालं? वेगळं बोलतो काय मी? तुमच्याही मनात तेच आहे, तुम्ही बोलत नाही आहात फक्त. बरोबर ना काकू? तेच आहे ना मनात. काय तुमच्या सहजासहजी नाही उडणार. मी तुमच्या मनात काहीही असलं तरी मी नाही उडणार. हा सार्थक राजाध्यक्ष काहीही झालं तरी आनंदीला जाऊ देणार नाही. माझ्या जीवावर भेटलं तरी चालेल. मला जीव द्यावा लागला तरी चालेल. मी आनंदीला परत आणणार. आणणार म्हणजे या घरात नाही. अजिबात मिसअंडरस्टँड करू, या घरात नाही आणणार परत. कसं आणायचं या घरात? या घरात हवी का ती? कोणाला आहे? कोणाला किंमत आहे या घरात तिची? नाही आणणार या घरात. तिला घेऊन ना उधर निघून जाईल. नाही केलं तुम्ही तिला या घरातनं बाहेर काढण्यासाठी. कुठल्या थराला गेलात? मरायला टेकली होती. मरायला? आजच्या अवस्थेत आहे ना ती, फक्त तुमच्यामुळे. तिला या घरातून घालवण्यासाठी काय काय नाही केलं ग तुम्ही? कुठल्या थराला गेलात? नाही आणणार मी तिला गुन्हेगारात. तुम्ही तिचे आणि माझे सुद्धा. तसा त्याचा मान ठेवतोय काकू. आई बाकीच्यांचं जाऊ दे तू. तू सुद्धा का? एक व्यक्ती, एक माणूस दुसऱ्या माणसाचा एवढा द्वेष कसा काय करू शकते अगं? एवढा द्वेष? नाही बस बस, मी चर्चा करायला नाही आलो. मला काय बोलायची इच्छा नाही तुमच्याशी. एवढं सांगायला आलो तो इथून पुढे हा सार्थक राजाध्यक्ष जगेल मरेल त्याचं जे काही होईल ना, फक्त आणि फक्त आनंदीसाठी.